नमस्कार, मी नागेश गिरे, पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो स्टार अपेक्स न्यूज मध्ये. पुऱ्या देशामध्ये सर्व लोकसभा 2019 च्या आमचुनावचे सध्या वारं फिरत आहेत. तसंच आपण आपल्या आजच्या स्पेशल मुलाखतीमध्ये रामटेक लोकसभा क्षेत्राचे शकापा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री किशोर गजबेजी यांच्याशी आपण बोलणार आहोत. नमस्कार किशोरजी, आपलं सर्वप्रथम स्टार अपेक्स मध्ये स्वागत करतो. सर्वात आपण एक जसं आपल्याबद्दल आपण अजून चर्चा करणाऱ्या आपल्या दर्शकांनाही ते कळेलच, पण सर्वात पहिले तर 2019 मध्ये लोकसभा चुनावमध्ये आपल्याला काँग्रेसचे एक अधिकृत उमेदवार म्हणून पुढे केलेलं आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे? लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने जेव्हा उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली तर या प्रक्रियेमध्ये अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्या नावाची निवड झाली. तर त्यामुळे मला अगदी आश्चर्याचा धक्काच बसला, परंतु त्याचवेळेस आनंदही झाला की काँग्रेस पक्षाने माझ्यावरती विश्वास टाकला आणि आदरणीय श्री राहुलजी गांधी यांनी मला उमेदवारी दिली. त्याच्यासोबतच आदरणीय श्री मुकुलजी वासनिक साहेब यांनी मला माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांना मिळालेली सीट त्यांनी एक प्रकारे मला देऊ केलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे आपले अन्य काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत सर्वांनी सहकार्य केलं, त्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेब आहेत, मल्लिकार्जुन खारगे साहेब आहेत, यांनी सर्वांनी मला प्रोत्साहन दिल्यामुळे आणि समर्थन दिल्यामुळे ही सीट उमेदवारी मला मिळालेली आहे. तर मला त्याचा अतिशय आनंद आहे. सर, आपल्याबद्दल सर्वांना माहिती आहे आपण एक आयएएस होता, एक क्लास वन ची पोस्ट सोडून लोकसभामध्ये येण्याचं म्हणजे निवडणुकीत मेन म्हणजे राजकारणामध्ये याचं असं कोणतं एक प्रमुख कारण किंवा उद्दिष्ट होतं? मी स्वतः एक कामगार पुत्र आहे, कामगाराचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि भूमिपुत्र आहे. मी इथला नागपूरचा रहिवासी आहे, तर त्यामुळे मला अगदी सुरुवातीपासून या दलित, वंचित, मागासवर्गीय, बहुजन समाजाच्या प्रश्नाविषयी आकर्षण आहे. मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप काम केलं आहे आणि नेहमी सातत्याने वंचित समाजाला, गरीब समाजाला मदत करण्याचं माझं धोरण राहिलेलं आहे. मी जेव्हा आयएएसमध्ये विविध पदावर नोकऱ्या केल्या प्रत्येक ठिकाणी मी गोरगरिबांना न्याय देण्याचा, शेवटच्या घटकापर्यंत आपला विकासाचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले. पण जेव्हा सेक्रेटरी म्हणून मी महाराष्ट्र शासनामध्ये आलो तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की आपल्याला जर खरोखर या गरीब, गोरगरीब, बहुजन समाज, दलित, वंचित समाजाचं काम करायचं असेल, ओबीसी, मुस्लिम असतील या आदिवासी असतील या घटकांचं काम करायचं असेल तर आपल्याला नोकरीत राहून हे काम करता येणार नाही. व्यापक स्वरूपात हे काम करायचं आपल्याला करावं लागेल आणि व्यापक स्वरूपात काम करायचं असेल तर सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य हे ते मार्ग आहेत. म्हणून मी राजकीय पार्टी जॉईन करण्याचा निर्णय घेतला. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात आता तुम्हाला नवीन मतदारसंघ आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी कोणत्या आव्हानाला समोर जायचं, आतापर्यंत कोणते आव्हानं तुमच्या पुढे मोठे उभे आहे? मतदारसंघ नवीन आहे हे खरं आहे, परंतु मतदारसंघ माझा ओळखीचा नाही असं मुळीच नाही. मी तर नागपूरचा राहणार आहे किंवा नागपूरमध्ये माझा जन्म झाला, त्यामुळे रामटेक जे आहे हे नागपूर ग्रामीण आहे. बेसिकली नागपूर शहर ही एक लोकसभा आणि नागपूर ग्रामीण ही दुसरी लोकसभा, त्यामुळे नागपूर ग्रामीण हा भाग असल्यामुळे आणि आम्ही इथेच जन्मलो, इथेच वाढलो, इथेच शिकलो, त्यामुळे नागपूर ग्रामीण काही नवीन नाही. तर या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते प्रश्न मात्र एक मोठं चॅलेंज किंवा एक मोठी आव्हान आपल्यासमोर असणार आहे. हे जे प्रश्न आहेत यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, विकासाचे प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत जे दुर्लक्षित राहिलेले आहेत. त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता होती खरं म्हणजे, परंतु लक्ष न दिल्यामुळे बेरोजगारी वाढली, शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला, विकासाची कामं झाली नाही, सामान्य लोक त्रस्त झाले. म्हणून त्यांना बदल हवा आहे आणि तो बदल आम्ही घडवून आणू असं आम्हाला म्हणायचं आहे. रामटेक लोकसभेत एक स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आता पुऱ्या भारतामध्ये राहिलं, इथून प्रधानमंत्री बी गेलेला आहे, पण तुमच्या दृष्टिकोनातून रामटेक लोकसभेचा कोणता एक असा महत्वाचा विकास तुम्ही खासदार झाल्यानंतर करसाल किंवा तुमच्या एक ब्लू प्रिंट म्हणू शकतो आपण, व्हिजन, व्हिजन ऑफ रामटेक तुमच्या नजरेतून व्हिजन काय? माझी रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या विकासाची व्हिजन अगदी क्लिअर आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये बुटीबोरी आहे, हिंगणा आहे, त्यानंतर इकडे रामटेक आहे आणि तिकडे कुही आहे आणि इकडे मौदा आहे किंवा तत्सम भाग आहे. तर आपण असं बघाल की औद्योगिक क्षेत्र आहे, तिकडे पर्यटन क्षेत्र आहे, इकडे थर्मल पॉवर स्टेशन आहे, पेंच प्रोजेक्ट म्हणजे पाणी आहे. तर उद्योग, औद्योगिक विकासासाठी किंवा एकूणच औद्योगिक विकास आणि लोकांना रोजगार देण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या बाबी इथे आहेत. असं असताना सुद्धा नोकऱ्या का निर्माण होत नाही, असं असताना विकास का होत नाही, असं असताना विकासाची कामं का होत नाही, तर ही राजकीय नेत्यांची अनास्था या अवस्थेला कारणीभूत आहे. तर ही अनास्था काढून टाकून
जबरदस्त विकासाचं काम करायचं आमचं धोरण आहे आणि ते आम्ही करणार आहोत. तुमचं एक ब्रीदवाक्य भी आहे की विनाशाकडे नाही विकासाकडे. ब्रीदवाक्य आमचं विनाश नाही विकास चाहिए, विकास चाहिए. तर तुम्ही सध्याच्या घटनेच्यामध्ये समाजाबद्दलची जागरूकता लोकांमध्ये कशी कोणत्या प्रकारे व्हायला पाहिजे आणि समाज सोबत विकास कसा होईल याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? विकास जो आहे विकास हा कन्स्ट्रक्टिव्ह असू शकतो आणि तो असायलाच पाहिजे. नुसताच विकास केला तर ती विकासाची सूज होईल. म्हणजे विकास खूप विकास झाला, आता उदाहरणार्थ खूप पाणी काढलं जमिनीतून आणि खूप चांगलं पीक आलं, परंतु जमिनीतलं पाणी संपून गेलं, लोकांना प्यायला पाणी नाही, ह्याला विकास म्हणता येणार नाही. समतोल राखला पाहिजे. समतोल किती पाणी उपसा करायचं, किती शेतीला पाणी द्यायचं, प्यायला किती द्यायचं, विकास किती करायचा, रस्ते बांधायचे किती बांधायचे, किंवा शेती करताना कोणत्या प्रकारची शेती करायची जेणेकरून आपल्याला शेतीवरती सातत्याने त्या ठिकाणी उत्पन्न होत राहील. नाहीतर खूप पाणी खूप रासायनिक खते वापरले शेती उजाड होईल, त्याला विकास म्हणत नाही. म्हणून समतोल राखणारा किंवा पर्यावरणाचं संतुलन राखणारा विकास आपल्याला करायचा आहे. लोकांना रोजगार मिळेल पण तो चांगला रोजगार मिळेल असा विकास आपल्याला करायचा आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर रामटेकमध्ये तलावामध्ये मासेमारी होते, मासेमारीमध्ये लोक मासे पकडायचे आणि विकून आपला उदरनिर्वाह करायचे. पण आता शासनाने खासगीकरण आणलं, मासेमारीच्या सहकारी संस्था ज्या होत्या त्या आता बंद पडल्या, ठप्प पडल्या, त्याचे सदस्य बेरोजगार झाले आणि आता खासगीकरणातून मासेमारीचा व्यवसाय सुरू आहे. म्हणजे खासगी व्यापाऱ्याला मासेमारीचा धंदा देऊन त्यांनी तिथे मासेमारीवर जगणाऱ्या लोकांना बेरोजगार केलं, हा विकास नाही. तर ज्या मासेमारीच्या सहकारी संस्था आहेत, मत्स्य व्यवसाय संस्था, त्या संस्थांना मजबूती द्या, त्यांनाच कामं द्या आणि जर ते होत नसेल किंवा त्यांच्याकडे खूप कामं झाले आणि तरीही पोटेन्शियल शिल्लक आहे तर मग तुम्ही खासगीकरणाकडे जा, परंतु नुसतंच खासगीकरण करून त्याचा विकास होणार नाही. तर अशा प्रकारचा जर आपण विकास केला तर तो विकास लोकोपयोगी होईल, लोकांच्या मनासारखा होईल आणि गोरगरीब जनतेला न्याय देणारा असेल. एक शेवटचा प्रश्न असा की लोकसभेत वारं सर्वत्र देशामध्ये आहे आणि तुम्ही एक आयएएस अधिकारी होता, तुमचे एक सिस्टम मधला एक अनुभव एक अभ्यास आहे, तर 2019 चित्र 2000 आतापर्यंत सगळं देशाने बघितलं, आता 2019 नंतर कोण नवीन प्रधानमंत्री होईल किंवा सरकार कोणाची त्याबद्दल आपलं काय मत आहे? 2019 ज्या निवडणुका आहे या देशामध्ये त्या एक म्हणजे बहुमत सरकार बनेल का तडजोडवाली सरकार जिथे म्हणतो आपण, या निवडणुका या देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुका असणार आहेत. लोकांना हे कळून चुकलेलं आहे की सध्याचं जे भाजपाचं सरकार आहे हे सरकार शेतकरी विरोधी, दलित विरोधी, मुस्लिम विरोधी, एकूणच गोरगरीब बहुजन विरोधी हे सरकार आहे. आणि त्यामुळे त्यांचे जे निर्णय आहेत ते फक्त उद्योगपती धार्जीने असे निर्णय आहेत. उद्योगपतींना मदत होईल, बँकांची लूट होईल, सार्वजनिक बँकांचा पैसा बँकेतून काढला जाईल आणि तो परत येणार नाही अशा प्रकारची सोय होईल. उच्च शिक्षणाच्या संधी फक्त काही विशिष्ट लोकांपुरतीच मर्यादित राहील, ती गोरगरीब बहुजनांना, ओबीसींना, आदिवासींना मिळणार नाही याची सोय करण्यात आलेली आहे. आरक्षणाला हळूहळू संपवण्याचा जो प्रकार सुरू आहे, प्रत्येक गोष्टीचं खासगीकरण सुरू आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार या देशातली जनतेने केलेला आहे आणि तो विचार आता 2019 निवडणुकीमध्ये व्यक्त होणार आहे. त्यामुळे येत्या 11 एप्रिलला लोक आपली नाराजी प्रकट करतील ती निवडणुकीच्या माध्यमातून. मला पूर्ण विश्वास आहे की काँग्रेसचं जे सरकार आहे होतं आणि काँग्रेस जी पार्टी आहे ही पार्टी ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारी पार्टी आहे, भाजपा लोकशाहीवरती विश्वास ठेवत नाही. ही संविधानावर विश्वास ठेवणारी पार्टी आहे, भाजपा संविधानाला विरोध करते. ही पार्टी सर्व धर्म समभावाला प्रोत्साहन देणारी पार्टी आहे, भाजपाचं त्या बाबतीमध्ये काय घडत आहे तुम्हाला चांगलं माहित आहे. त्यामुळे लोकांना न्याय पाहिजे, लोकांना लोकशाही पाहिजे, लोकांना सर्वधर्म समभाव पाहिजे, लोकांना आरक्षण पाहिजे, लोकांना रोजगार पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी लोक काँग्रेस पक्षाला निवडून देतील आणि काँग्रेस पक्षाचाच प्रधानमंत्री या देशामध्ये म्हणजे आदरणीय श्री राहुल गांधी या देशामध्ये या भारतामध्ये प्रधानमंत्री पुढचे प्रधानमंत्री होतील असा मला तरी विश्वास आहे. लोकसभेच्या निकालानंतर हे स्पष्टच होणार आहे की कोणत्या पक्षाची सरकार बसेल किंवा कोण पंतप्रधान बनेल. सध्या आपल्याला रामटेक लोकसभेसाठी माझ्याकडून स्टार अपेक्षकडून शुभेच्छा आणि आपण आपला किमती वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.